नमस्कार पॉईंट ब्लँकमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज पुन्हा एकदा नवा दिवस नवा प्रश्न नवी चर्चा आज आपण चर्चा करणार आहोत आम आदमी पक्षाबद्दल दिल्लीतल्या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असा विजय मिळवल्यानंतर आता आम आदमी पक्षाला भांडणांनी ग्रासलेला आहे एका बाजूला अरविंद केजरीवाल आणि त्यांचे समर्थक आणि दुसऱ्या बाजूला योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण असं चित्र निर्माण झालेलं आहे जो पक्ष काही वेगळं राजकारण करेल अशी अपेक्षा होती तिथे नेत्यांमधल्या भांडणामुळे पक्षाची विश्वासार्हता कमी होते आहे का नेत्यांनी उपस्थित केलेले प्रश्न योग्य आहेत का अरविंद केजरीवाल हे हुकुमशाही प्रवृत्तीने वागतायत का योगेंद्र यादव किंवा प्रशांत भूषण यांची काही चूक होते आहे का चुकीच्या वेळेला ते चुकीचे प्रश्न उपस्थित करतायत का या सर्व प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत नामवंत पाहुणे आपल्यासोबत आपले स्टुडिओमध्ये आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अवधूत वाघ आपल्यासोबत आहेत अजित सावंत अजित सावंत हे आम आदमी पक्षात होते पक्षाची कार्यशैली त्यांनी बघितलेली आहे आपल्यासोबत दिल्लीहून आहेत ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा सुरेश भटेवरा आपल्याला सांगतील नेमकं आम आदमी पक्षात काय आहे आपल्यासोबत आहेत आम आदमी पक्षाचे नेते मारुती भापकर आणि आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरीसुद्धा आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत आणि सर्व मुद्द्यांची चर्चा करणार आहोत आम आदमी पक्षाचं नेमकं असं का झालं इतक्या कमी काळामध्ये तो काँग्रेस आणि भाजपच्या मार्गाने जातोय का याचीही आपण चर्चा करणार आहोत पण त्यापूर्वी बघूया नेमके काय मतभेद आहेत दिल्लीसह देशाचं राजकारण स्वच्छ करण्याचा दावा करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या नेत्यांचे पायही मातीचेच असल्याचं गेल्या काही दिवसांतील घटनांमुळे सिद्ध झालंय या पक्षानं दिल्लीमध्ये न भूतो न भविष्यती अशा विजयासह सत्ता मिळवली या ऐतिहासिक विजयाचा हनीमून पिरियड अजून संपायचा आहे पण त्यापूर्वीच पक्षातल्या नेत्यांमध्ये अहंकार आणि सत्ता स्पर्धेचं राजकारण सुरू झालंय योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण या ज्येष्ठ नेत्यांनी केजरीवाल यांना राष्ट्रीय या संयोजक पदावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू केलेत त्यांच्या या प्रयत्नांना ज्येष्ठ विधीतज्ञ आणि प्रशांत भूषण यांचे वडील शांतीभूषण तसेच आपचे अंतर्गत लोकपाल ॲडमिरल रामदास यांचीही साथ आहे तर मनीष सिसोदिया आशुतोष आशिष खेतान दिलीप पांडे आणि संजय सिंह हा पक्षातला दुसरा गट केजरीवाल यांच्या बाजूने उभा आहे पक्षातल्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या राजकारणामुळे अरविंद केजरीवाल चांगलेच व्यथित झालेत या सर्व प्रकारामुळे मला प्रचंड वेदना आणि त्रास होतोय दिल्लीकरांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाची ही प्रतारणा आहे या हिडीस राजकारणात मला पडायचं नाही दिल्लीच्या विकासावरच मी लक्ष केंद्रित करणार आहे जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही या शब्दात केजरीवाल यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे आपमध्ये धुमसत असलेल्या या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर चार मार्चला होणारी राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक वादळी होण्याची शक्यता आहे दिल्लीचं सोनं करण्याची दुसरी संधी मतदारांनी आपला दिली पण पक्षांतर्गत भांडणामुळे मतदारांचा अपेक्षा झालाय का राजकीय पक्षातलं आपचं वेगळेपण संपुष्टात आलंय का नेत्यांच्या भांडणामुळे आपची विश्वासार्हता कमी होते का हे प्रश्न या निमित्तानं उभे राहिलेत आणि याच विषयावर आपण आजच्या पॉईंट बँकमध्ये चर्चा करणार आहोत मी सुरुवात करणार आहे आम आदमी पक्षाचे नेते मारुती भापकर यांच्यापासून मारुती भापकर आम आदमी पक्ष हा वेगळा पक्ष आहे अशी आमची सगळ्यांची कल्पना होती तुम्हाला प्रचंड विजय दिला दिल्लीतल्या जनतेने आणि आता पक्षाच्या नेत्यांमध्ये भांडणं सुरू झालेली आहेत काय चाललंय काय पक्षात असं लोक विचारत आहेत नेमकं काय सांगाल एक तर निखिलजी या ठिकाणी मला आवर्जून सांगावं लागेल की दिल्लीच्या प्रचंड अशा यशानंतर आम आदमी पक्षाला दिल्लीच्या जनतेने प्रचंड अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केला आणि दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची त्या ठिकाणी सत्ता येऊन श्री अरविंदजी केजरीवाल हे मुख्यमंत्री झालेले आहेत या विजयामुळं अरविंद केजरीवालांकडनं दिल्लीची जनता त्याचप्रमाणे संपूर्ण देशाच्या जनतेच्या एक वेगळ्या अपेक्षा आहेत अशा स्थितीमध्ये आम आदमी पक्षाच्या माध्यमातून लोकशाही प्रक्रियेनुसार लोकशाही पद्धतीने कारभार चालावा या संदर्भात योगे श्री योगेंद्र यादवजी असतील किंवा प्रशांत भूषण जी असतील यांनी पार्टीच्या प्लॅटफॉर्मवरती काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा स्थितीमध्ये हे जे काही सगळे पत्रव्यवहार झालेले आहेत ते मीडियाच्या माध्यमातून मीडिया जनतेच्या समोर आलेले आहे आणि ती मला वाटतं एक मोठ्या प्रकारची चूक आहे आणि त्याच संदर्भात उद्याची बैठक राष्ट्रीय स्तरावरती राष्ट्रीय सर्व जे काही सदस्य आहेत त्यांची होत आहे मला या ठिकाणी आपल्याला आवर्जून सांगायचं की पक्षांतर्गत बाबींमध्ये जे प्रस्थापित पक्ष आहेत आपल्या देशातले त्यात भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असतेन किंवा इतर राज्यस्तरावरचे जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या एकंदरीत कारभारामध्ये पक्षाचे प्रमुखांना प्रश्न विचारण्याचे अधिकार त्या पक्षामध्ये किती आहे याचा जर आपण मागच्या पासष्ट वर्षाचा इतिहास जर तपासला तर मला वाटतं कुठल्याही पक्षामध्ये माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता देखील आमचे राष्ट्रीय संयोजक जी केजरीवाल यांना प्रश्न विचारू शकतात अशा प्रकारची एक आगळी आणि वेगळी लोकशाही बलवान बनवण्याची मोहीम या आम आदमी पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना मारुती भापकर मला जरा तुम्हाला थांबवायचं आहे आणि विचारायचं आहे तुम्ही म्हणता अरविंद केजरीवाला सुद्धा आम्ही प्रश्न विचारू शकतो ऐकून घ्या मारुती भापकर तुम्ही असं म्हणता अरविंद केजरीवालना सुद्धा आम्ही प्रश्न विचारू शकतो प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी अरविंद केजरीवालना प्रश्न विचारले आणि त्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या समर्थकांनी त्यांच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न गेले तीन दिवस चालवलेला आहे तुमचा पक्ष काय आहे म्हणजे किमान काँग्रेसचे कार्यकर्ते नेत्यांचं चारित्र्य सोशल मीडियावर करत नाही तुमच्या पक्षामध्ये अरविंद केजरीवालच्या समर्थकांनी प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी प्रश्न विचारले म्हणून सरळ सरळ त्यांच्यावर शाब्दिक हल्ला केला आहे कशा प्रकारची ही राजकीय संस्कृती आहे निखिलजी या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की अरविंदजी केजरीवाल हे आम आदमी पार्टीचे सर्वोच्च नेते आहेत आणि अरविंद केजरीवालचं केजरीवाल यांचं योगदान जे या पार्टीसाठी आहे पक्षासाठी आहे ते आम आदमी पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता नाकारू शकत नाही आम आदमी पार्टी अगदी शून्यातून अतिशय अल्पावधीमध्ये देशामध्ये लोकप्रिय झाला आणि प्रचंड अशा प्रकारचं यश प्राप्त झालं त्या सिंहाचा वाटा अरविंद केजरीवाल यांचा आहेच परंतु हा पक्ष स्थापन होत असताना तेवढाच वाटा आणि तेवढच योगदान अरविंदजी केजरीवाल असतील मनीषजी शिसोदे असतील प्रशांतजी या ठिकाणी प्रशांत बाबदार प्रश्नाचं तुम्ही उत्तर नेत्यांचं चारित्र्य आनंद तुमचेच कार्यकर्ते करतायत चाललंय काय पक्षामध्ये निखिलजी या ठिकाणी अनेक आणि या ठिकाणी जी केजरीवाल असतील किंवा योगेंद्र यादव असतील किंवा किंवा प्रशांत भूषण असतील या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य वे करून त्यांचं चारित्र्य हनन ज्या कार्यकर्ते जे कार्यकर्ते करत असतात त्या संदर्भात जी आर सी आहे ती राज्यस्तरावरती आहे नॅशनल लेवलवरती आहे त्या संदर्भात निश्चित अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या कार्यकर्त्यांवरती पक्षाच्या माध्यमातून योग्य ती कारवाई केली मला असं वाटतं मी अशासाठी वाढवत नाही की अरविंद केजरीवाल यांचे कार्यकर्ते जेव्हा सोशल मीडियावर वाटेल ते लिहितात तेव्हा त्याला केजरीवाल यांचं समर्थन नाही असं म्हणणं म्हणजे राजकारण नाही समजणं ना। असं आहे पण मी पुढे नेतो आहे चर्चा कर आपल्याकडे अनुभवी कार्यकर्ते आहेत मला विश्वंभर चौधरी तुमच्यापासून सुरू करायची आहे मग अजित सावंत यांच्याकडे यायचं आहे अवधूत वाघ यांच्याकडे यायचं आहे आणि दिल्लीलाही जायचं आहे सुरेश भटेवर आपल्यासोबत आहेत पण विश्वंभर चौधरी अण्णांच्या आंदोलनातून हा पक्ष निर्माण झालेला आहे जे काय आपण दिसतो आहे आज असं दिसतं आहे की चिखलफेकीच्या बाबतीमध्ये हा पक्ष आणि काँग्रेस आणि भाजप आणि इतर पक्ष यात काही फरक नाही आहेत काय म्हणाल तुम्ही मला कधी कधी असं आता वाटायला लागलंय की सत्तेचा थोडा काहीतरी हा दुर्गुण असतो का काय की लगेच घरातच खरं म्हणजे भांडणं सुरू होतात जर आपण आम आदमी पार्टीची एकूण संरचना रचना पाहिली आणि आम आदमी पार्टीचा मी पार्टी प्रशांतजी पण आमच्या टीममध्ये होते किंवा योगेंद्रजींचाही माझा खूपच चांगला परिचय चा, अरविंद केजरीवाल हे पण माझे मित्र आहेत आणि मनीष सुधी असून मुद्दा एवढाच आहे की ज्या प्रकारे फंक्शनिंग चाललेलं होतं मला असं वाटतं की ते चांगलं चाललं होतं अरविंद केजरीवाल यांनी या आम आदमी पक्षाच्या शरीराचा खरं म्हणजे हृदय असायला पाहिजे अरविंद आणि योगेंद्र यादव यांनी ब्रेन असायला पाहिजे योगेंद्र यादव यांनी अनेक प्रकारच्या तडजोडी बौद्धिक तडजोडी या पक्षाच्या सोबत केलेल्या आहेत असं मला दिसतं आपण योगेंद्र यादव यांना सगळे डावे विचारवंत म्हणून ओळखतो मला असं वाटतं की योगेंद्र यादव यांनी नेव्हिगेट केला हा पक्ष आणि हा आता मध्यावर आणून उभं जर आज भारताच्या राजनितीमध्ये या पक्षाचं स्थान कोणतं तर लेफ्टच्या थोड सेंटरच्या थोडासा लेफ्टला असं हे स्थान योगेंद्रांनी आणलं ते लेफ्टिस्ट तसे परंतु त्यांनी तिथपर्यंत ते कॉम्प्रोमाइज केलं असं मला वाटतं आता हे आयडिओलॉजीच्या दृष्टीने उत्तम चाललं होतं आणि एक प्रकारे हा म हा मध्यमार्गी पक्ष जो भारताला पर्याय म्हणून आता दिसत होता भारतीय जनता पक्षाला काँग्रेसला एक पर्याय म्हणून आपल्याला समोर दिसत होता मला असं वाटतं की ते कॉम्पोजिशन यांनी बिघडवायला नको हे माझं पहिलं म्हणणं आहे प्रशांत भूषण यांचे काही एक्स व्ह्यूज एक्स्ट्रीम आहेत जसं काश्मीर वनचे त्यांचे व्ह्यूज एक्स्ट्रीम होते तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी त्यांना हा काही पक्षाचा व्यू नाही हा तुमचा स्वतःचा व्यक्तिगत व्यू आहे मला असं वाटतं की प्रशांतच्या अंतर्गत तो एका अर्थाने मर्यादित होता तो इले लो... लोकसभेचे इलेक्शन असो किंवा विधानसभेचे तो तसा मर्यादित होता ते काही सभा गाजवणारे वक्ते किंवा डायरेक्ट ज्याला आपण म्हणू की मैदानात उतारणारे कार्यकर्ते नव्हेत ते सुप्रीम कोर्टचे वकील आहेत अतिशय हुशार आहेत विद्वान आहेत सगळं बरोबर आहे पण त्यांची ती अरविंद केजरीवाल यांच्या सोबत योगेंद्र यादव यांनी जास्त मैदानात उतरायला पाहिजे अशी माझी आजही अपेक्षा आहे परंतु योगेंद्र यादव हे मुख्यतः ब्रेन आहेत पक्षाचा आणि त्यामुळे ते बॅक्सीट वरून ऑपरेट करत आहेत मला असं वाटतं की हे दोन नेतृत्व आम आदमी पक्षाने समोर आणायला पाहिजे समन्वयक म्हणून कदाचित म्हणजे आता माझा काही अधिकार नाही कारण मग काही त्यांच्या पक्षाचा सदस्य नाही पण एक मिनिट विश्वभर मी तुम्हाला सांगतोय हेच नेते एकमेकावर टीका करतायत आणि कार्यकर्ते दिशाईन झाल्यासारखं दिसत आहे आपण दिल्लीला जाऊया सुरेश भटेवरा आपल्यासोबत आहेत सुरेश भटेवरा काय चाललंय नेमका आम आदमी पक्षामध्ये असं आहे की वर्षभरापूर्वी आप हा काही सात आठ जागा कमी पण सत्तेवर आला एकोणपन्नास दिवस त्यांनी दिल्लीची सत्ता हाताळली आणि ते सरकार सोडण्याची चूक केली त्याच्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीत सपाटून मार खाल्ला या वर्षभरामध्ये आपल्या झालेल्या चुकांनंतर हा पक्ष शिकला असेल काही असं वाटत होतं याचं कारण या, या निवडणुकीमध्ये अत्यंत उत्तम प्रकारे त्यांनी प्रचार मोहीम हाताळली आणि दिल्लीच्या जनतेने त्यांच्या पदरामध्ये घवघवीत असं यश टाकलं त्या यशाला नजर लागली की काय अशा प्रकारचं वातावरण गेल्या चार दिवसापासून दिसतंय आपण मगा सांगितल्याप्रमाणे प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव एका बाजूला आणि केजरीवाल आणि त्यांचे समर्थक त्याच्यात अनेक नावं घेता येतील संजय सिंग त्यांनी त्या वादाचा खुलासा केला त्याच्यामुळे ते प्रकाशात आले आता प्रश्न असा आहे की याच्यामध्ये काही चुका दोन्हीकडून झालेल्या आहेत केजरीवाल जे आहेत त्यांच्या स्वभावाबद्दल ते जराशे ऑटोक्रॅटिक नेचरचे आहेत व्यक्तिकेंद्रित अशा प्रकारचा पक्ष चालवू पाहतात अशा प्रकारची टीका अण्णांच्या आंदोलनापासून आत्तापर्यंत वेळोवेळी होत आलेली आहे त्याच्यात नवीन अशातला काही भाग नाही प्रशांत भूषण यापेक्षा वेगळं काही बोललेले नाहीत योगेंद्र यादव जे आहेत त्यांना ह्या पक्ष देशव्यापी करण्याची जराशी घाई झाली अशा प्रकारचा पक्षांतर्गत सूर आहे लोकसभेच्या निवडणुका ज्या काही आपने व्यापक प्रमाणावर लढवल्या त्याला योगेंद्र यादवांचं आत्ता जे विश्वंभर बोलत होते त्याप्रमाणे जरासं नेव्हिगेशन जरा मिसगायडेड मिसाईलसारखं गेल, ते गेलं आणि त्या पराभवानंतर आपचे बरेचसे कार्यकर्ते हिरमुसले झाले होते त्यांच्यात ते हिरमोड झाला होता पण ते सावरले दिल्लीच्या निवडणुकीनंतर आणि आता या ज्या काही चुका त्याला जे काही कोणी जबाबदार त्याचे जे आतमधले हेवे दावे ते आता प्रकर्षाने बाहेर यायला लागलेले दिसत आहेत हिंदूची एक रिपोर्टर तिचं नाव आहे चंदर सुता जे आहे ते चंदरसुता सम्वा, डोगरा तिच्याशी जे काही संवा संवाद तीन चार पत्रकारांच्या उपस्थितीत योगेंद्र यादवांनी केला त्याची जी काही क्लिप आहे ती टेप ते बाहेर आले त्याच्यानंतर प्रशांत भूषण यांनी लिहिलेलं पत्रही बाहेर आलं योगेंद्र यादवांनी काही मुद्दे सुचवले होते किंवा काही ऑब्जेक्शन्स घेतले होते ते बाहेर आले हे सगळं गेल्या तीन दिवसातलं कथानक आहे आता उद्याची जी मिटिंग आहे त्याच्यामध्ये अचानकपणे केजरीवालांनी जाहीर केलं आहे की ते काही त्या मिटिंगला उपस्थित राहणार नाहीत त्याच्यामुळे केजरीवाल हे काही टार्गेट असणार नाहीत उद्या जे टार्गेट असतील मिटिंगमध्ये ते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण हे दोघांना टार्गेट केलं जाईल त्यांच्यावर आरोप केले जातील आणि ती एकवीस लोकांची जी कार्यकारिणी आहे त्याच्यामध्ये हे दोघं अल्पसंख्येत किंवा मायनॉरिटीत गेले आहेत की आणखीन पक्षाचं काही विघटन होतं की अत्यंत शांतपणे केजरीवालांच्या डायरेक्शननुसार सगळा वाद हा त्या खोलीत बसून मिटतो हे आता उद्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अशी एकूण स्थिती आहे दिल्लीतली अगदी उद्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आपण एक ब्रेक घेऊया आणि ब्रेकनंतर ही चर्चा पुढे चालू ठेवूया ब्रेकपूर्वी आपला जो प्रश्न आहे तो जरा बघा नेत्यांच्या भांडणामुळे आपची विश्वासार्हता कमी होते आहे का टाईप करा मी मराठी स्पेस द्या पी बी टाईप करा पुन्हा स्पेस द्या यस किंवा नो टाईप करा आणि पाठवा फाय सिक्स सेवन सिक्स सेवन या नंबरवर ब्रेक नंतर पुन्हा भेटूया मी अजित सावंत तुमच्याकडे येतोय ब्रेक नंतर प्रशांत भूषण यांनी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत योगेंद्र यादव यांनी त्यांना साथ दिलेली आहे अरविंद केजरीवाल यांच्या समर्थकाची एक भूमिका आहे की हा पक्ष जो आहे तो केजरीवाल यांच्यामुळे उभा आहे आणि अशा प्रकारे जाहीरपणे प्रश्न विचारणं काही बरोबर नाही तुम्ही या पक्षामध्ये काही दिवस घालवलेले आहेत या पक्षाची कार्यपद्धती पाहिलेली आहे तुमचं काय मत आहे या सगळ्याबद्दल नाही नाही सर्वप्रथम एक एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की आम आदमी पक्षाने एक वेगळ्या प्रकारची विचारसरणी वेगळ्या पद्धत प्रकारचा कार्यपद्धती ज्याला त्यांनी स्वराज म्हटलं त्या स्वराजच्याद्वारे राजकारण करण्याचा करण्याची एक नवी आशा विशेषतः या देशातल्या तरुणांच्या मनामध्ये जागवली आणि म्हणून विविध क्षेत्रातले तरुण या आम आदमी पक्षामध्ये त्यावेळेला आले त्यानंतरची जी प्रक्रिया आहे तीन प्रकारचे लोक या आम आदमी पक्षामध्ये सामील झाले एक जे होते ते अतिशय जुने राजकारण अनेक वर्ष केलेले परंतु सध्या कुठेही त्यांना आसरा नसलेले हे आम आदमी पक्षाच्या वळचणीला येऊन उभे राहिले दुसरे अशा प्रकारचे लोक उभे राहिले की जे अनेक क्षेत्रामध्ये होते ज्यांना राजकारण करायची आवड होती प्रामाणिक होते त्यांना ते आम आदमी पक्षामध्ये आणि तिसरे जे आले, वा, वा, आले। ते काही स्वार्थी हेतू समोर ठेवून कोणी आपल्या आपण महाराष्ट्रात बघितलं की आपल्या जमिनी वाच वाचवण्यासाठीसुद्धा लोकं आम आदमी पक्षामध्ये आले अशा प्रकारचे लोक आले आणि ते आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फ्लिक्ट वेगळ्या प्रकारचा संघर्ष आम आदमी पक्षामध्ये झाला एक इंडिया अगेन्स्ट करप्शन विश्वंभर चौधरी त्याच्यावरती थोडासा प्रकाश झोत थो टाकू शकतील इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या माध्यमातून आम आदमी पक्षात आले लोक आणि त्यानंतर इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या व्यतिरिक्त बाहेरून आलेले लोक असा प्रकारचा एक संघर्ष निर्माण झाला आणि इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या लोकांनी त्याच्यावरती आम आदमी पक्षावरती ताबा मिळवला दुसरं एक अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी झाली की जे निर्णय क्षेत्रातून लोक आले ते आपापल्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ होते स्टॉलवर्ट्स ज्याला आपण म्हणतो तसे होते परंतु एक असं असतं ना की आपण एखाद्या फायनान्सच्या क्षेत्रामध्ये होतो आता आपण राजकारणाच्या क्षेत्रामध्ये आलो जर आपण परवापर्यंत क्रिकेट खेळत असू तर क्रिकेट हा चेंडू हाताने टाकायचा हाताने पकडायचा कॅच पकडायचा असा हा खेळ आहे आज जर आपण फुटबॉल खेळत असू तर बॉलला लाथेने मारलं पाहिजे बॉलला किक किक मारली पाहिजे हा जो फरक आहे तो तिथल्या अनेकांच्या लक्षातच नाही आलाय की राजकारण हे करायचं आपल्याला आणि ते कशा पद्धतीने केलं पाहिजे की प्रशांत भूषण यांनी जे प्रश्न केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीविषयी त्यांनी प्रश्न उपस्थित झालेला की केजरीवाल अत्यंत प्रामाणिक ग्रस्त आहेत असं आपण समजून चालू आहे आजपर्यंत त्यांच्या प्रामाणिक आहेत राजकारण कोणत्या पद्धतीने केलं पाहिजे आज योगेंद्र यादव म्हणा किंवा प्रशांत भूषण म्हणा हे या आम आम आदमी पक्षाचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांनी विचारलेले जे प्रश्न आहेत ते काय चुकीचे नाही आहेत अत्यंत मूलभूत स्वरूपाचे प्रश्न आहेत की ज्या ट्रान्सपरन्सीचा दावा तुम्ही केला होता आमच्या पक्षामध्ये स्वराजच्या माध्यमातून किंवा स्वराजचा अर्थच मुळात सत्तेचं चा विकेंद्रीकरण आणि पारदर्शकता हा स्वराजचा अर्थ आहे तेच जर नसेल आता उदाहरणार्थ ते मध्यंतरी एक प्रकरण झालं की दोन हजार चौदामध्ये मध्ये पन्नास लाखाचे जे चार चेक आले होते ते कुठून आले या संदर्भातला कुठलाही खुलासा आजपर्यंत झाला नाही खर्च जसा आम्ही आमच्याकडे आलेले चेक त्यावेळेला एवढंच सांगितलं गेलं की आम्ही पब्लिक डोमेनवरती ते चेक टाकले जर ते चेक पब्लिक डोमेनवरती तुम्ही टाकले तर मग पक्षाचा खर्च तुम्ही पब्लिक डोमेनवरती का नाही टाकला हा प्रशांत भूषण यांचा प्रश्न आहे निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जसं इतर काँग्रेस किंवा भाजपमध्ये उमेदवार निवडीवरून जे लाथाळ्या होतात संघर्ष होतात वादविवाद होतात त्या उमेदवाराच्या निवडी प्र निवड प्रक्रियेबद्दल पण आक्षेप घेतलेला आहे एका उमेदवाराला दारू वाटताना पकडलं गेलं हाही प्रश्न पुढे आला त्या उमेदवाराला तिकीट कोणी दिली होती हा प्रश्न प्रशांत भूषण यांनी विचारला असे अनेक प्रश्न मूलभूत स्वरूपाचे त्यानंतर एक असं असं योगेंद्र यादव असं म्हणाले की पक्षातली नैतिक मूल्य टिकवण्यासाठी एक इथिक्स कमिटी करावी आता हा आग्रह काय चुकीचा नाहीये इथिक्स कमिटी असली तुम्हाला तुम प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव जे प्रश्न विचारतात ते आज मला असं वाटतंय की ते आम आदमी पक्षाने जी विचारसरणी जी कार्यपद्धती आमच्या पक्षाची असेल असा दावा केला होता त्यातून जर तो आम आदमी पक्ष बाजूला जर सरकत नाही मी अवधूतवाघ तुमच्याकडे येतो एकदा विश्वंबर चौधरी यांच्याकडे जायचं आहे विश्वंबर चौधरी दुसऱ्या बाजूला केजरीवाल यांचे समर्थक असं म्हणतायत की अशा प्रकारचे प्रश्न जाहीरपणे विचारण्याचं कारण नव्हतं प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांनी प्रशांत भूषण यांचं म्हणणं असं आहे की अरविंद केजरीवाल हे लोकप्रिय नेते आहेत त्यांनी पक्षाला यश मिळवून दिलं आहे पण पक्षामध्ये हायकमांड कल्चर जे आहे ते रुजता कामा नाही तुम्ही कसं पाहताय म्हणजे एका बाजूला अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीबद्दल आक्षेप आहेत व्यक्तिस्तोम आणि विचारांचा आग्रह अशी लढाई आहे असं म्हणता येईल का हो हो नक्की म्हणजे व्यक्तिस्तव महाभाग जर आपण थोड्या वेळासाठी सोडला तर असं आपल्याला नक्की लक्षात येईल की योगेंद्र यादव किंवा प्रशांत भूषण जी आज जे सांगत आहेत तो डोस कडवा वाटण्याची शक्यता आहे ते जर औषध केजरीवालांना कडू वाटण्याची शक्यता आहे परंतु ज्या ज्याला आपण म्हणतो की यांचा काय पॉइंट आहे असा की वेगळं काय मुद्दा तर पारदर्शकता हा मुद्दा आहे आणि म्हणून प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव हे अरविंद केजरीवाल यांच्या लाँग टर्ममध्ये हित्ताचीच गोष्ट सांगतात की तुम्ही अन्य पक्षांसारखे होऊ नका जे पारदर्शकता टिकत नाहीत कारण तो तुमचा खासियत नाही तुम पारदर्शकता आहे मला असं वाटतं की अरविंद केजरीवाल यांची टीका सहन करण्याची जी शक्ती आहे ती आता ऍक्च्युअली खरं म्हणजे राजकारणात विरोधी पक्षाकडून आपल्याला टीका होत असते ती सहन करावी लागते त्याहीपेक्षा जास्त आपल्या हितचिंतकांनी जर काही चांगलं सांगितलं तर सद्भावने सद्भावने ते सद्भावनेने घ्यायचं असतं असं मला वाटतं अरविंद केजरीवाल यांनी या दोघांचाही सल्ला अत्यंत सद्भावनेने घेऊन त्यांच्याशी थेट चर्चा करायला पाहिजे होती होतंय काय की आम आदमी पक्षाला जसं आता अजित सावंत म्हणाले की राजकीय पार्श्वभूमी नाहीये आणि त्यामुळे कार्यकर्त्यांसारखं वागलं जातं नेहमी की जे काही ते थेट बोलणं किंवा थेट सोशल मीडियावर येणं किंवा थेट सांगणं की सोशल मीडियातून कोण चुकलं आणि कोण बरोबर तेन तर ते न करता खरं म्हणजे ह्या तिघांनी जर एकमेकांमध्ये हे आपसात एकत्र बसले आणि त्यांनी जर सोडवलं तर ते जास्त चांगलं होईल असं मला नंबर एक वाटतं आता अरविंद केजरीवाल यांचा स्वभाव काही अंशी हट्टी आहे ही गोष्ट अगदी सगळ्यांना मान्य आहे होता की अरविंद केजरीवाल हट्टी दुराग्रही पण आता ते वेगळ्या जबाबदारीत आहेत आणि खरं म्हणजे ज्याला आपण कलेक्टिव्ह लिडरशिप म्हणतो ती जर झाली नाही तर त्याचा त्रास लॉंग टर्म त्रास हा अरविंद केजरीवाललाच होणार यांना होणार आहे त्याचं कारण असं की जेव्हा नेतृत्व दुसरं तयार जात नाही आपल्या पक्षामध्ये तेव्हा आपल्या जबाबदाऱ्या वाढतात लोकांना असं वाटतं की आपले अधिकार वाढतात पण तसं नसतं ते आपल्या जबाबदाऱ्या सुद्धा वाढत असतात आणि म्हणून सेकंड लाईन तयार होणं बघा ना आज आज मोदी आणि शहाच्या जबाबदाऱ्या देत नाहीत आणि खालची लोक त्यामुळे जबाबदारी पण असू शकत नाही आणि त्यामुळे एक चालकानुवर्तित्वाचा त्यांचा ठपका अधिक घडत होताना दिसतो ते केजरीवाल यांचं हो नये असं नक्की नुसतं प्रशांत भूषण किंवा योगेंद्र यांनाच नाही तर देशां मध्ये जे जे पर्याय राजकारणाला पाठिंबा देऊ इच्छितात त्या सगळ्यांना सुद्धा असंच वाटतं की अशा प्रकारची रचना असू नये नव्या पक्षाने असं असू नये आणि त्यामुळे त्यांनी ते चांगल्या स्पिरिटमध्ये योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांचा सल्ला केजरीवाल यांनी घेतला पाहिजे असं मलाही वाटतं अगदी अवधूत वाघ मला तुमच्याकडे यायचं आहे कारण तुम्ही भाजपचे प्रवक्ते आहात आणि केजरीवाला जाहीरपणे प्रश्न विचारले जात आहेत त्यांच्याच पक्षाचे नेते विचारत आहेत भाजपमध्ये मोदींना प्रश्न काय पत्रकार विचारू शकत नाहीत तर तुमच्या पक्षाचे नेते विचारू शकणारच नाहीत म्हणजे कसं पाहताय तुम्ही एक वेगळी संस्कृती आम आदमी पक्ष घालतो आहे त्या सगळा पोरखेळ आहे मला सर्वप्रथम असं वाटतं की आम आदमी पार्टीमध्ये जे आज काही चाललं आहे तो त्यांचा इंटरनल प्रश्न आहे आणि भारतीय जनता पक्षाचं त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे आता एखाद्या पक्षामध्ये चिंतन होतं आहे आम आदमी पार्टी हा पार्टी इन मेकिंग आहे अजूनही तो घडतो आहे बनतो आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या विचारांची लोकं आलेली आहेत ज्यांना राजकीय अनुभव होताच असं नाही आणि त्या वेगवेगळ्या वेग वेग वे प्रोसेसमधनं मन्न, थिंकिंगमधनं मन्न, एक पक्ष उभा राहिलेला आहे दिल्लीसारख्या राज्यामध्ये त्यांनी सत्तरपैकी सदुसष्ट ठिकाणी जिंकून ते आलेले आहेत निर्विवादपणे दिल्लीमध्ये तरी लोकं त्यांच्याकडे आहेत अशा बाबतीमध्ये मला असं वाटतं की योगेंद्र यादव असू देत प्रशांत भूषण असू देत किंवा इतर लोकं असू देत यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे शेवटी आपण एका पक्षामध्ये काम करत असताना तो पक्ष आपली शंभर टक्के मत मानेल असं कोणी समजायचं कारण नाही पाकिस्तानच्या बाबतीमध्ये काश्मीरच्या बाबतीमध्ये प्रशांत भूषळ यांनी आतापर्यंत केलेली जी वक्तव्य आहेत ती कित्येक वेळा त्या पक्षाला अडचणीमध्ये टाकणारी होती असं असून सुद्धा मला वाटतं अरविंद केजरीवालांनी त्यांना कधी दुखावलं नाही किंवा त्यांच्या विरुद्ध टीका केली नाही आता ज्यावेळी मारुती भापकर मगाशी म्हणाले की आमच्या इकडे प्रश्न विचारले जातात म्हटलं ठीक आहे मग आपल्याला पारदर्शकता हवी पण मला एक सांगा की एखादा जर पॉलिटिकल एखादी पॉलिटिकल पार्टी रुलिंग पॉलिटिकल पार्टी असेल आणि त्याला पाकिस्तानबद्दल जर चर्चा करायची असेल तर ती आम्ही मीडियासमोर येऊन करायची का तर नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा खलबतकाना नावाचा एक वेगळा प्रकार होता ज्याच्यामध्ये ते अष्टप्रधान एकत्र यायचे बोलायचे डिस्कस करायचे भिंतीच्या बाहेर डिस्कशन जाऊ द्यायचे नाहीत आणि तिकडे घेतलेला निर्णय व्हायचा त्या निर्णयामध्ये कदाचित चार प प्रधान एक एका बाजूला पाच प्रधान एका बाजूला आतमध्ये डिस्कशन्स होत असतील आतमध्ये विचारांची मारामारी होत असेल परंतु ज्यावेळी एकत्र निर्णय घ्यायचा ठरल्यानंतर मग लोकशाही मार्गाने कदाचित निर्णय घेतला जाईल जा आमच्या म्हटली तरी तिला काही मर्यादा येतात डेफिनेटली कारण आम्ही बाथरूमच्या आतमध्ये आंघोळ करतो तुम्ही पाहित पाहत नाही म्हणे आम्ही आंघोळ करत नाही असं नाही तुम्ही बाथरूमच्या बाहेर येऊन आंघोळ करायला तुम्हाला कोणी सांगितलेलं आहे एवढी पक्षातले लोक आपली आंघोळी लोकांना दाखवत आहेत असंच सुचवतायत अवधुद्वाग मारुती बापकर उत्तर द्या पारदर्शकता अति झाली आहे का तुमच्या पक्षामध्ये जे काय येऊन बोलायचं ते चव्हाट्यावर तुमच्या पक्षाचे नेते जर प्रगल्भ असतील तर समोरासमोर बसून काय हे प्रश्न सोडवत नाहीत निखिलजी पक्षांतर्गत अशा प्रकारच्या लोकशाहीचं लोकशाहीमध्ये खरं तर स्वागत व्हायला हवं या ठिकाणी योगेंद्रजी असतील किंवा आम आदमी पार्ट्या पा पार्टीचे इतर नेते असतील यांनी एकमेकांच्या संदर्भात विचारलेले किंवा केलेले पत्रव्यवहार असतील पार्टीच्या पार्टी अंतर्गत पार्टी पटलावरती अशा प्रकारचे प्रश्न विचारण्याची प्रक्रिया लोकशाहीमध्ये सर्वच पक्षात असली पाहिजे आणि ती असावी ही लोकशाहीच्या सक्षमीकरणासाठी असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी वाटते परंतु अशा प्रकारचे जे पत्र आहेत त्याचं ज्यावेळी ज जनतेमध्ये ते मीडियाच्या माध्यमातून जातात त्यामागचे हेतू तपासण्याची आवश्यकता निश्चित आहे असं मला या ठिकाणी वाटतंय आणि म्हणून उद्याची जी मिटिंग होणार आहे यामध्ये मी आपल्याला आवर्जून सांगतो की अरविंदजी केजरीवाल आमचे सर्वोच्च नेते असतील किंवा योगेंद्र यादव जे आमचे रणनीतिकार आहेत आणि पक्षाच्या स्थापनेपासून त्यांचंही तितकंच मोठं योगदान आहे प्रशांतजींचंही तेवढंच मोठं योगदान आहे इतर जे मनीष असतील किंवा इतर सर्व संजय सिंग सग सर्व नेत्यांचं योगदान महत्त्वाचं आहे या देशातली जनता दिल्लीची जनता मोठ्या आशा आकांक्षेने आम आदमी पार्टीवरती विश्वास ठेवू इच्छिते निश्चित ही जनते जनतेचा जो काय आशावाद आहे याला कुठल्याही प्रकारे सुरुंग उद्याच्या बैठकीमध्ये लागणार नाही याची खबरदारी आमचे सर्वोच्च सर्व अशा प्रकारची खात्री मागापासून मारुती बापकर अरविंद केजरीवाल हे आमचे सर्वोच्च नेते आहेत सर्वोच्च नेते आहेत हे काँग्रेस टाईप वाक्य जे बोलतात आहेत याचा अर्थ आम आदमी पार्टी एक खांबी तंबू आहे का आम आदमी पार्टी व्यक्ती सापेक्ष झालाय का आम आदमी पार्टीमध्ये अरविंद केजरीवाल बोले आणि दळ हाले असं झालंय का हे मला विचार अगदी नेमका प्रश्न विचारलाय मारुती बापकर मी येतो तुमच्याकडे एक ब्रेक घेतो आणि लोकांचा ग्रह असा होतोय की आम आदमी पार्टीत अरविंद केजरीवाल यांची एक हाती सत्ता आहे हुकुमशाही आहे ते म्हणाले त्यांचे जे समर्थक आहेत ते त्याला हो म्हणतात कुणीही प्रश्न विचारायचा नाही असा यातून संदेश जातो आहे का मला सुरेश भटेवरा नाही हेच विचारायचं आहे पक्षाची संस्कृती जी आहे लोकशाही संस्कृती ती बदलते आहे का यश मिळाल्यामुळे पक्षामध्ये एक नेता सर्वोच्च ठरतो आहे का या प्रश्नावर आपण चर्चा करूया पण ब्रेकपूर्वी आपला एस एम एस पोल पाहा नेत्यांच्या भांडणामुळे आपची विश्वासार्हता कमी होते आहे का पन्नास टक्के लोक हो म्हणत आहेत पन्नास टक्के लोक नाही म्हणत आहेत लोकांमध्ये सुद्धा अजून संभ्रम दिसतो आहे ब्रेक नंतर पुन्हा भेटूया मारुती भापकर यांच्यापासून सुरुवात करतोय मारुती भापकर मगाशी अवधुतवाद जो प्रश्न विचारत विचारतो तो महत्वाचा आहे याचं कारण आपल्याकडे सर्वच पक्षांचं हे झालेलं दिसतंय इंदिरा गांधींचं हे झालं होतं सर्वोच्च नेता त्यांना प्रश्न विचारायचे नाहीत भाजपमध्ये मोदींवर तोच आरोप केला जातो आहे याचं कारण त्यांचे टीकाकार म्हणतात आहेत की मोदींनाही प्रश्न विचारलेले चालत नाही त्यांनी विजय मिळवून दिलाय ते सर्वोच्च आहे अरविंद केजरीवाल यांचं हेच होतं आहे का एक प्रकारे एक चालकानुवर्तित्व ज्याला म्हणतात तेच तुमच्या पक्षात येतं आहे का निखिलजी मला आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की अरविंद केजरीवालांच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्या सर्व राष्ट्रीय नेत्यांनी आम आदमी पार्टीची स्थापना केल्यानंतर आम आदमी पार्टीच्यासाठी लोकांच्या प्रश्नांचा अभ्यास करून थेट ग्राउंड लेवलवरती सामान्य जनतेकरता काम करण्याची जी काही पद्धत अरविंदजींनी दिल्ली या ठिकाणी वापरली त्याचप्रमाणे सामाजिक असतील आर्थिक असतील राजकीय असतील अशा विषयांचा अभ्यास करून पक्षाला योग्य दिशाचं देण्याचं काम या पार्टीमध्ये योगेंद्र यादवजींनी तशा प्रकारचं काम केलेलं असेल या दोन्ही नेत्यांनी अशा प्रकारचं काम केलेलं असताना प्रशांतजींनी अनेक भ्रष्टाचाराचरण असतील किंवा सामाजिक न्यायाचे विषय असतील ते माननीय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून या पार्टी त्या माध्यमातून दिलेलं असेल हे सगळे काम करत असताना निखिलजी मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो की या सगळ्या नेत्यांचं योगदान कुठलाही आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता किंवा जनता नाकारू शकत नाही परंतु केजरीवाल हे मोदींप्रमाणे किंवा राहुल गांधीप्रमाणे एक खंबी कारभार करतात का तर माझं याला उत्तर असेल की नाही प्रशांत भूषण असं म्हणतात की हायकमांड कल्चर आमच्या पक्षात वाढू लागलंय मारुती बापकर प्रशांत भूषण यांचा आरोप आहे मी आपल्याला निखिलजी आपल्या निदर्शनास एक बाब आणून देऊ इच्छितो की लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सर्व जागा लढण्याच्या विरोधात परंतु राष्ट्रीय कार्यकारिणींनी निर्णय घेतला की आपल्याला पाचशेपेक्षा अधिक जागा लढवायच्या आरवीजींना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सोबत राहावं लागलं दुसरा एक मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो निखिलजी विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्राच्या झाल्या त्यावेळी आमच्यासारख्या कार्यकर्त्यां इच्छा होती की काही ना काहीतरी जागा महाराष्ट्रात का आम आदमी पार्टीच्या माध्यमातून लढावं अशा प्रकारची भूमिका आम्ही अरविंदजी आणि आम आदमी पार्टीकडे आग्रह धरला परंतु त्यावेळी अरविंदजींनी निर्णय घेतला की दिल्लीच्या निवडणुकीच्या अगोदर कुठल्याही राज्याची निवडणूक लढायची नाही आम्हाला त्यावेळी अरविंदजींचा निर्णय चुकीचा वाटला परंतु दिल्लीच्या नंतर आणि आलेल्या आले निकालानंतर अरविंदजी केजरीवाल यांचाच निर्णय योग्य होता असं मला या ठिकाणी आवर्जून सांगावंच वाटते आणि म्हणून अरविंदी केजरीवाल हे राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय आमचं राष्ट्रीय काउन्सिल आहे त्याचा निर्णय याचा आदर करतात आणि त्याप्रमाणे काम करतात हे सुरेश भटेवरांकडे जायचंय मला दिल्लीला भटेवरा एकूण इतर पक्षांचं जे होतं तेच आता आम आदमी पक्षाचं झालंय काय अरविंद केजरीवाल यांनी मोठा विजय मिळवलाय निवडणुकीमध्ये त्यामुळे पक्ष हा त्यांच्याच मनाप्रमाणे चालला पाहिजे असा असा त्यांचा आग्रह त्यांचे समर्थक धरत आहे तुम्ही कसं पाहताय या सगळ्याकडे नाही तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला त्याला एक काउंटर प्रश्न असा निर्माण होतो की सामुदायिक नेतृत्वाचा प्रयोग आत्तापर्यंत भारतीय राजकारणात प्रभावी कुठे ठरला आहे का तर त्याचं उत्तर नाही असं आहे या देशातले सगळेच पक्ष एकेका व्यक्तीभोवती केंद्रित झालेले काही इतर पक्ष जे आहेत की ते कुटुंबाचे पक्ष झालेले आहेत त्यांचं आपण आत्ता चर्चा आपची असल्यामुळे त्यांचा विषय नाही पण प्रश्न असा आहे की लोकांना एक चेहरा लागतो निवडणुकीमध्ये तो चेहरा समोर आला आता म्हणजे काँग्रेसकडे नेतृत्वाचं असा प्रभावी नेतृत्व मध्यंतरीच्या काळात लोकसभेच्या निवडणुकीत दिसलं नाही तेव्हा लोकांनी मोदींची निवड केली आता दिल्लीमध्ये केजरीवालांचा प्रामाणिक चेहरा दिसला आश्वासक नेतृत्व दिसलं त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांच्या आश्वासक कार्य कामकाजाकडे पाहून लोकांनी जे काही केलं ते मतदान केलं आता हे अजून हा पक्ष पॉलिटिकल रिॲलिटीमध्ये सेट व्हायचा आहे त्याच्या अगोदर हा वितंडवादाची आवश्यकता नव्हती हो असा एक प्रवाद या पक्षामध्ये आत्ता इथे ऐकायला मिळतो दिल्लीत की प्रशांत भूषण त्यांचे पिताजी शांती भूषण आणि योगेंद्र यादवसारखे काही लोक जे आहेत ते पी एस सी म्हणजे पोलिटिकल अफेअर्स कमिटी जी आहे पक्षाची ती ताब्यात घेऊ इच्छितात पक्षाचं सगळं एकूण जे आहे आता मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांनी त्यांचं राज्य चालवावं पक्ष आम्ही चालवू अशा प्रकारची भूमिका हे केजरीवालांच्या समर्थकांचा आरोप आहे आता दुसरीकडे आणखीन एक आरोप यांच्यावर असा होतो की निवडणुकीच्या काळामध्ये शांतीभूषण यांनी अत्यंत विचित्र स्टेटमेंट करून किरण बेदींचा पुरस्कार करण्याच्यापर्यंत विधान केलं होतं त्याच्यानंतर योगेंद्र यादवांच्याबद्दल तो जो काही आरोप होतो आहे जे काही क्लिपिंग्ज येत आहेत किंवा काय आवाम नावाचं याच आपमधल्या काही कार्यकर्त्यांनी जे काही एक वेगळं मंच उभा केला त्याला इनडायरेक्टली किंवा डायरेक्टली योगेंद्र यादवांचं समर्थन होतं हा एक गंभीर आरोप केजरीवालांच्या समर्थकांनी केलेलं आहे आता हे जे काही धुसफूस पक्षामध्ये चाललेली आहे ती काही चांगली नाही योगेंद्र यादवांनी आज दिलेली प्रतिक्रिया मात्र पॉझिटिव्ह आहे की लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे आणि तो नुसताच विश्वास टाकलेला नाही तर आता काहीतरी मोठी कामं करून दाखवण्याची संधी आहे अशा वेळेला आपल्याला छोटं करू नका लोकांच्या नजरेमध्ये उतरू नका अशा प्रकारची त्यांनी काहीतरी फेसबुकवर रिॲक्शन दिली आता हे योगेंद्र यादव हरियाणामध्ये हो। नेतृत्व करायला बघत होते त्यांनी पंचकुलामध्ये त्या भूमी अधिग्रहणच्या विरुद्ध मोठा सत्याग्रह तेवीस फेब्रुवारीला आयोजित केला होता पण तो त्याच्यानंतर ती पत्रकार परिषदही ते घेणार होते पण ते पत्रकार परिषद पंचकुलामध्ये घेतली नाही याचं कारण आपमध्ये ही दंगल सुरू झाली हे सगळंच जे आहे ते माझा असा मुद्दा आहे की ऑटोक्रॅटिक नेचर आहे की कसं आहे की काय आहे लोक एक चेहरा जो निवडतात तेव्हा त्याला काहीतरी वेळ दिला पाहिजे सेटल व्हायला काहीतरी त्याला संधी दिली पाहिजे त्याच्या आत ही दुसपूस बरोबर नाही आणि चळवळीतून जे काही असे पक्ष राईड होतात चळवळीवर राईड होऊन सत्तेत येतात त्यांच्यामध्ये अशा प्रकारची दुर्गती फार लवकर यायला सुरुवात होते याचं एक उदाहरण आसाम गणपरिषदेच्या निमित्ताने आपण पाहिलेलं आहे दिल्लीमध्ये दुर्दैवानी तसं होऊ नये अशी सगळ्या दिल्लीच्या जनतेची अपेक्षा आहे अजित सावंत आत्ता जे म्हणत आहेत सुरेश भटेवरा की योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनीसुद्धा वेळ द्यायला हवा होता त्यांनीसुद्धा घाई केली असं ते सुचवतायत तुमचं काय म्हणणं आहे त्यांचा जो प्रमुख आरोप आहे की अरविंद केजरीवाल यांचं नेतृत्व आता भटेवरा म्हणाले की चेहरा पाहिजे होता वगैरे सगळं ठीक आहे तो चेहरा लोकांनी पाहिला निवडून दिला आम आदमी पक्षाला मोठ्या प्रमाणात जागा मिळाल्या इथपर्यंत ठीक आहे परंतु पर आम आदमी पक्षाच्या घटनेमध्ये विचारधारेमध्ये आणि त्यांनी अंगीकारलेल्या स्वराजच्या कार्यक्रमामध्येच एक व्यक्ती आणि एक पद सत्तेच विकेंद्रीकरण अंतर ने हे अंतर्भूत आहे त्यामुळे उद्या योगेंद्र यादव किंवा प्रशांत भूषण असं म्हणाले की दिल्लीचा मुख्यमंत्री म्हणून आता अरविंद केजरीवालांनी काम सांभाळावं आणि इतर राजकीय व्यवहार आहेत ते राजकीय व्यवहार समितीने निवडलेल्या नेत्याने ते पाहावेत किंवा नवीन वेगळा निमंत्रक पक्षासाठी नेमला जावा तर तो पक्षाच्या कार्यक्रमानुसारच आहे पण त्याच्यामध्ये सरकार स्थिर झाल्यावर सुद्धा ते करू शकत होते नाही त्याची त्याची आवश्यकता नाही खरं म्हटलं तर अरविंद केजरीवालांनी सुद्धा त्याचा स्वतःचा राजीनामा दिलेला आहे अरविंद सुद्धा त्या राजकीय व्यवहार समितीचा आपल्या आपल्या कन्व्हेनर पदाचा स्वतःच राजीनामा दिलेला आहे हा अरविंद केजरीवालांच्या समर्थकांचा दबाव आहे म्हणजे जे काँग्रेस पक्षात चालतं किंवा आजपर्यंत चाललं आणि ज्याच्यामुळे काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला त्याच पद्धतीचं राजकारण आज आम आदमी पक्षामध्ये अरविंद केजरीवालांच्या समर्थकांनी सुरू केलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आतापर्यंत योगेंद्र यादवांचंही आद यादवांची आद, भूमिका ही संयमी राहिली आहे फक्त एकच त्यांचं विधान जे आक्षेपार्ह वाटलं लोकांना ते हे आहे की आवामने ज्या मागण्या केल्या आणि त्या अवामच्या मागण्या पण मला असं वाटतं काय चुकीच्या नव्हत्या त्या निधी निवडणूक निधी आला कसा आणि तो खर्च झाला कसा या संदर्भात अवामने प्रश्न विचारले होते योगेंद्र यादवनी ते मागण्या योग्य आहेत आणि त्याचं उत्तर दिलं पाहिजे असं म्हटलं मला वाटतं त्याच्यामध्ये गैर गैरमानण्याचं काय कारण नाही प्रशांत भूषण आक्रमक आहेत आज एका वाहिनीला दिला मुलाखतीमध्ये त्याने अनेक प्रश्न उपस्थित केलेत आणि ते प्रश्न सगळे आम आदमी पक्षाच्या राजकीय का कार्यपद्धतीबद्दलचे आहेत की जी कार्यपद्धती स्वीकारू असं असं आश्वासन या देशातल्या जनतेला अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाने दिलेलं आहे आणि ते जर मूलभूत प्रश्न प्रशांत भूषण यांनी विचारले असतील तर नुसतं असं म्हणून चालणार नाहीत आता मारुती भापकर म्हणाले की आमच्या पक्षामध्ये प्रश्न विचारला विचारायला अनुमती आहे इतर कुठल्याही पक्षात प्रश्न विचारले जात नाही अरे पण प्रश्न विचारण्याला बाहेर काढण्याची तुम्ही तयारी केलेली आहे ना त्याचं उत्तर दिलं पाहिजे त्यांनी जर प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याला प्रश्न विचारण्याचा अधिकार असतील तर मारुती भापकरांना मला सांगायचं कारण हा अनुभव मी सत्ता घेतलाय लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा पराभव झाल्यानंतर मी काही प्रश्न उपस्थित केले मी म्हटलं की आम्ही आत्मपरीक्षण करायला पाहिजे परंतु आम आदमी पक्षाचा ताबा ज्या प्रवृत्तीने घेतला होता जे मग अशी मी म्हटलं की आपले व्यवहार सांभाळण्यासाठी आम आदमी पक्षात आलेल्या मंडळींनी ताबा घेतला होता त्यांना ते प्रश्न गैरसोयीचे वाटले त्यांना असं वाटलं नाही की हे लोकशाही पद्धतीने उपस्थित केलेले प्रश्न आहेत आणि एका कार्यकर्त्याला असे प्रश्न उपस्थित करण्याचा अधिकार आणि त्याची उत्तरं आपण दिली पाहिजेत हाच प्रयोग मोठ्या प्रमाणावर तिथे दिल्लीमध्ये चाललं आहे योगेंद्र यादवांचं कॉन्ट्रीब्युशन जे आहे त्यांचं योगदान आम पक्षामध्ये पक्ष उभं करण्यामध्ये ते कोणालाही नाकारता येणार नाही ना, आणि असं असताना एखादा माणूस जो पक्ष उभं करण्यासाठी योगदान देतो तो जर दे पक्षाच्या बद कार्यपद्धतीमधल्या मूलभूत चुकांवरती जर बोट ठेवत असेल तर त्याला त्याचं स्पष्टीकरण करणं बाग आहे पण ही कंपूशाही चालू आहे आज मी बघतो आहे आम आदमी पक्षामध्ये दिलीप पांडेसारखा एक दिल्लीचा फक्त प्रदेश सचिव त्याने ह्या एवढ्या मोठ्या नेत्यांबद्दल स्टेट पत्रकबाजी करायची मीडियामध्ये जाहीर पडच्यामध्ये मग काँग्रेस पक्षामध्ये आणि आम आदमी पक्षामध्ये फरक घ्यायचं आहे आए ब्रेकपूर्वी काही म्हणायचंय थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की आम आदमी पार्टी जी स्थापन झाली ती कलेक्टिव विजडमवर आणि कलेक्टिव्ह लिडरशिपवर आणि म्हणून आम आदमी पार्टीचे अध्यक्ष ही पोस्ट नव्हती पण आम आदमी पार्टीचे संयोजक म्हणून केजरीवाल राहिले होते संयोजकाचं काम कॉर्डिनेशनचं असतं सर्वांना एकत्र घेऊन जायचं असतं आणि त्यामुळे मला वाटतं की सगळेजण ॲट इक्वल लेवल आहेत कोण खाली नाही कोण मोठं नाही दिस इज अ टाईम वेअर पार्टी हॅज टू डिसाईड की या पार्टीचा मुख्या कोण आहे अध्यक्ष कोण आहे प्रमुख कोण आहे हे ठरवायच्या वेळी मला असं वाटतं की एक मा माणूस एक व्यक्ती एक पद या न्यायाने हा पक्ष जर पुढे गेला तर अधिक मला वाटतं की व्यापकता या पक्षाला येऊ शकते अगदी एक ब्रेक घेऊ या ब्रेक नंतर विश्वंबर चौधरी तुमच्याकडे येतो मला विचारायचं आहे की आम आदमी पक्षाकडून फार फार मोठ्या अपेक्षा ठेवणं सुद्धा गैर आहे का कारण ज्या पद्धतीने हे लोक वागतायत अपयश मिळाल्यावर एका पद्धतीने वागतायत यश मिळाल्यावर दुसऱ्या पद्धतीने वागतायत त्यावरून यांच्या हातून फार मोठं काही होईल अशी अपेक्षा ठेवली तर निराशा येईल का जनता पक्षाचं जे झालं तेच यांचं होणार आहे का विश्वंभर चौधरींकडे जाणार आहे ब्रेकनंतर ब्रेकपूर्वी प्रश्न पहा नेत्यांच्या भांडणांमुळे आपची विश्वासार्हता कमी होते आहे का टाईप करा मी मराठी स्पेस द्या पी बी टाईप करा पुन्हा स्पेस द्या यस किंवा नो लिहा आणि पाठवा फाय सिक्स सिक्स या नंबरवर ब्रेक नंतर पुन्हा भेटूया विश्वंभर चौधरींकडे जातोय विश्वंभर जातो एकोणीसशे सत्याहत्तरच्या विजयानंतर एकोणीस महिन्यात जनता पक्षाचं जे वाटोळं झालं त्याच मार्गाने आम आदमी पक्ष चालू लागलाय का अशी शंका व्यक्त केली जाते तुमचं काय मत आहे याबद्दल मला वाटतं निखिलजी थोडं आत्ताच एवढ्या लवकर काही असं म्हणता येणार नाही आपल्याला पण दोन तीन गोष्टी त्या महत्वाच्या आहेत एक म्हणजे पहिलं की आम आदमी पार्टीनी पहिल्या वेळेला ज्या चुका केल्या त्याच्याबद्दल माफी मागून ही दुसऱ्यांदा ही पार्टी आता सत्तेत आलेली आहे त्यामुळे या पार्टीला हे लक्षात ठेवलंच पाहिजे की आता पुन्हा काही जनता माफ नाही करणार आता जर पुन्हा काहीतरी झालं आणि पुन्हा उद्या सत्ता गेली आणि नंतर हे पुन्हा म्हणतील की आता तर दुसऱ्यांदा काही जनता माफ करणार नाही हे पहिल्यांदा त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे एक नंबर दोन असं दुसरं असं की लोकांची जी मानसिकता झालेली आहे मतदाराची ती फार वेगाने पुढे जाते आज ते अशा वेगाने पुढे जाते की जे चार महिन्यापूर्वी होते भारतीय जनता पक्षाला त्रेसष्ट मतदारसंघांमध्ये जिथं प्राबल्य होतं भारतीय जनता पक्षाचं ते सदुसष्ट मतदारसंघ आम आदमी पक्षाला मिळाले इतक्या झपाट्याने ते गेलं आणि त्यामुळं राजकीय अपरिहार्यता देशाची आप ही आहे का असा जर आपचे लोक विचार करत असेल की आप आप म्हणून आमच्या मागे लोक येतील तर तशा भ्रमात राहण्याचं काही कारण पर्यायांनी आपले जे पर्याय बदलत आहेत ते अतिशय वेगाने बदलत आहेत हे आता या लोकशाहीचं वैशिष्ट्य झालं हे निदान लोकसभा आणि आपल्याला विधानसभेतून दिसून येतं तिसरी गोष्ट अशी की भाटेवर जी मघाशी म्हणाले की कोणत्याच पक्षात असं भारतात राहिलं नाही की एका एक चालकावरती तो आलं नाही थोडस फक्त खुलासा म्हणजे एक प्रकारे म्हणून की थोडंसं सा सा सांगायचं म्हणून सांगितलं पाहिजे की त्या मानाने आदर्श पद्धत मग कम्युनिस्ट पक्षांचे जिथे पॉलिट ब्युरो असतो आणि ते सामूहिक निर्णय घेतात सामूहिक निर्णय त्यांची प्रक्रिया बऱ्यापैकी चालते सामूहिक निर्णय निर्णयाला या पक्षाला दुसरा पर्याय नाही कारण हा पक्ष स्वराजची मांडणी करतो अजित सावंतजी म्हणाले त्याप्रमाणे दुसरी गोष्ट या पक्षाला पारदर्शकतेशिवाय दुसरा काही पर्याय नाही इंटरनल लोकपाल जर काही म्हणत असेल तर ती जास्त गंभीर बाब आहे योगेंद्रजी म्हणतात त्यापेक्षा किंवा एक प्रकारे प्रशांतजी म्हणतात त्यापेक्षा इंटरनल जो लोक पाले रामदास जी म्हणतात ते जास्त महत्वाचं आहे कारण ती बाहेरची व्यक्ती आपण आपल्याला शुद्ध करून स्वच्छ करून बघायला आणलेली आहे त्यांनी की आपल्याला ताडून पाहायला आणलेली आहे ती बाहेरची व्यक्ती आणि म्हणून ती जर काही म्हणत असेल तर तो धोक्याचा इशारा आहे पक्षासाठी असं मला वाटतं जे जे काही राजकीय के पक्षांनी केलं प्रतिदेश पक्षांनी केलं ते ते करू नका हा मँडेट लोकांचा आम आदमी पक्षाला आहे सदुसष्ट जागा हा मॅन्डेट एवढंच सांगतो की आम्हाला हे सगळं नको आहे म्हणून आम्ही आणि म्हणून राजकारणी बदलायची नसून आता लोकांना राजकारण बदलण्यात रस आहे आणि म्हणून राजकारण बदलण्याची जर क्षमता नसली तर आम आदमी पार्टीचा सुद्धा जनता पक्ष होईल हा धोका नक्की आहे आपण म्हणताय तसं त्याच्यासाठी त्यांनी आतापासून सावधगिरीने पावलं उचलली पाहिजेत असं मला वाटतं सुरेश भटेवरा तुमचा अनुभव मोठा आहे दिल्लीतलं राजकारण तुम्ही पाहतात उद्या बैठक आहे या पक्षाची काय होण्याची शक्यता आहे या बैठकीमध्ये आता विश्वंभर चौधरी जे सांगत होते ते खरं आहे कम्युनिस्ट पक्षाचं उदाहरण त्यांनी दिलं पण कम्युनिस्ट पक्षातसुद्धा जेव्हा करातांची हुकुमशाही सुरू झाली तेव्हा त्या ते पक्षाची काय दुर्गती झाली ते गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण बघितलं आहे त्याच्यामुळे कम्युनिस्ट पक्ष जरी सामुदायिक नेतृत्वाची गोष्ट बोलत असला तरी प्रत्यक्षात तिथेसुद्धा काही प्रमाणामध्ये गटबाजी किंवा काही प्रमाणामध्ये डिक्टेटोरियल ट्रेंड्स आहेतच आता तुम्ही उपस्थित केलेला मुद्दा म्हणजे उद्याची मीटिंग त्याला काय होणार आहे मला स्वतःला असं वाटतं की केजरीवाल बरेच धक्के खाल्ल्यानंतर सावरलेले ग्रस्त आहेत ते सध्या आजारी आहेत त्यांचं डायबिटीस तीनशेवर पोहोचलेलं आहे असं डॉक्टरांचा अहवालही पेपरला छापून आलेला आहे अशा परिस्थितीत ते काही मोडतोड होऊ देतील आणि आपल्याही समर्थकांना जास्त उत्साहाच्या भरात जा काही करू देतील असं मला स्वतःला वाटत नाही योगेंद्र यादव जे आहेत किंवा प्रशांत भूषण यांना मी जास्त या राजकीय व्यवहारामध्ये जास्त सिरियसली याच्यासाठी घेत नाही की पक्ष चालवणं हे काही प्रशांत भूषण यांचं काम नाही त्यांनी पिटिशन चालवावे त्यांच्या वडिलांनी किंवा त्यांनी वकिली उत्तम केलेली आहे ती त्या पद्धतीने करावी पक्षाच्या गाईडलाईन्समध्ये आता हा आप हा पक्ष इट हॅज कम टू द रिअल प पोलिटिकल वर्ल्ड याचं भान ठेवलं पाहिजे याचं कारण कोणी गूळ खोबरं घेऊन यांच्या घरी गेलं नव्हतं की तुम्ही सार्वजनिक जीवनात या आणि आमचं नेतृत्व करा आंदोलनाच्या लाटेवरून त्यांनी स्वतः ठरवलं की राजकीय पक्ष म्हणून आपण मैदानात उतरलं पाहिजे तर या, या खेळाचे नियम त्यांना पाळावे लागतील मी या ठिकाणी एकच उदाहरण देतो की आज दुपारी बरोबर साडेचार वाजता मोदींचं राज्यसभेत भाषण झालं आणि याच विषयात म्हणजे अर्थात संदर्भ वेगळा होता पण त्यांनी एक वाक्य फार छान वापरलं ते असं म्हणत होते की सत्तेचा नशा हा अत्यंत स्वस्त नशा आहे आणि तो नशा एकदा जर चढला तर माणसाला ताठमाने वरच पाहायला ला पाहण्याची सवय लागते माणूस झुकून खाली पाहायलाच तयार होत नाही ती सवय आम्हाला लागू नये अशा प्रकारची त्यांनी प्रार्थना केली सभागृहामध्ये अर्थात खरं म्हणजे हे वाक्य त्यांच्याही बाबतीत क्वेश्चन मार्क करणारं त्यांनाही लागूच आहे पण तथापि जर राजकारणामध्ये अशा पद्धतीची लोकांची अपेक्षा असेल तर केजरीवाल त्याच्यातून उद्याच्या संकटातून कसा मार्ग काढतात याच्याकडे सगळ्यात दिल्लीचं लक्ष आहे आणि हा सामंजस्याने मिटावा अशी लोकभावना आहे म्हणजे अगदी रिक्षावाल्याशी जरी दिल्लीत बोललं तर हे झगडा खतम होणार चाहिये अशाच प्रकारची रिॲक्शन तो देताना दिसतो इथे स्टुडिओत येताना मी त्याच्याशी बोलत बोलतच आलो होतो अगदी झगडा खतम होणार चाही असं सामान्य माणसाचं म्हणणं आहे सुरेश भटेवारा जे म्हणत आहेत ते खरं आहे पण खरोखरच हे भांडण संपेल का कारण राजकीय पक्षातली भांडणं अहंकारापोटी संपत नाहीत वाढतात असं आपण बघितलेलं आहे उद्या अरविंद केजरीवाल बैठकीला नाहीत पण ते एका राजकीय पक्षाचे नेते ठरतील की खरोखर मुत्सद्दी ठरतील आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जातील हे पाहावं लागेल शेवटी पुन्हा एकदा एस एम एस पोल बघा नेत्यांच्या भांडणांमुळे आपची विश्वासार्हता कमी होते आहे का हो म्हणतायत त्रेपन्न टक्के लोक आपच्या प्रतिमेला तडा गेलेला दिसतोय लोकांना काहीतरी वेगळं बघायचं होतं ही भांडणं नको होती एवढं जरी कळलं या सर्व नेत्यांना आणि सर्व दोन्ही गटाचे नेते दोन दोन पावलं मागे आले तरी आपचा प्रयोग चालू राहील आणि जनता पक्ष होणार नाही नाहीतर जनता पक्षाच्या मार्गाने जाण्यापासून गत्यंतर नाही इथेच थांबूया धन्यवाद पुन्हा भेटूया उद्या रात्री नऊ वाजता पॉईंट ब्लॅकमध्ये